मुंबईमध्ये वाहतूक आणि विद्युत सेवा देणारी बेस्ट आर्थिक गर्तेत सापडली. याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतोय. बेस्टच्या विद्युत विभागातून निवृत्त झालेले श्याम कदम गेल्या 4 वर्षांपासून 25 लाखांची थकबाकी मिळवण्यासाठी खेटे मारतायत. प्रदीप म्हस्के आणि साहेबराव शिंदे यांची तीच व्यथा. निवृत्त होऊन 3-4 वर्ष लोटली तरीही त्यांचे हक्काचे पैसे अजूनही बेस्ट प्रशासनानं दिलेले नाहीत. तब्बल 4,500 निवृत्त कर्मचाऱ्यांवर हीच वेळ आलीये. त्यांचे सुमारे 25 कोटी रुपये बेस्ट प्रशासनानं थकवले आहेत. कराराप्रमाणे ठरवलेले वाढीव पगाराचे हप्ते, ग्रॅज्युटी, विविध भत्ते, नैमित्तिक रजेचा पगार, ह्या पोटी कर्मचाऱ्यांचे देय असलेली थकबाकी द्यायला बेस्ट टाळाटाळ करते. 30 जूनला मी रिटायर झालेलो, 31 जून 2014 तीपासून जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झाले तरी त्यांनी अजूनही ड्यू दिले. पत्रव्यवहार केले, पत्रव्यवहारालाही उत्तर दिलं जात नाही आहे. मग अशा वेळेला आज सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही आमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करायचं टाकून हे आम्हाला उपद्व्याप कराव्या लागतात, धावपळ करावी लागते, आमचं आरोग्य बिघडतं, त्याला कारणीभूत कोण आहे? बेस्टला सध्या दरवर्षी सुमारे 1,000 कोटी रुपयांचा तोटा होतोय. बेस्टवर सुमारे 2,500 कोटींचं कर्ज आहे. इतर देणी पाहता बेस्टचा तोटा 5,000 कोटींवर गेलाय. महिन्याला 150 कोटींचं कर्ज काढल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. सत्ताधारी शिवसेना मात्र यातून नक्कीच मार्ग काढून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवृत्तीनंतर त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा जो अधिकृत जो अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही महापालिकेच्या वतीने निश्चित प्रयत्न तर करणारच आहोत, किंबहुना जे महाव्यवस्थापक आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. बेस्टची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळायला हवेत. बेस्टच्या आर्थिक स्थितीवर मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाय होणं गरजेचं आहे. ज्या बेस्टमध्ये आयुष्यभर सेवा बजावली त्याच बेस्ट प्रशासनासोबत 2 हात करण्याची वेळ या निवृत्त कर्मचाऱ्यावर आली आहे. सत्ताधारी शिवसेना यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा असली तरी त्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत. प्रिय जनेश, दिनेश कृष्णा, पारील, झी मीडिया, मुंबई.